मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र आहे. मराठा आंदोलकांनी डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासलंय. डॉक्टर रमेश तारक यांनी जरांगे यांच्या अंतरवाली सराटीमधील उपोषणाला विरोध केलेला होता आणि त्याचा मराठा आंदोलकांकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. आधी तारक यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलंय. संभाजीनगरात मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत. मराठा आंदोलकांनी डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासलंय. डॉक्टर रमेश तारक यांच्यावर शाईफेक झालेली आहे, त्यांना काळं फासलेलं आहे. नेमकं कारण काय हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात की तुमच्याकडे मराठा समाजातील काही संघटनेचे कार्यकर्ते आले आणि काळे फासले इतकी बातमी समोर आणले, नेमकं कारण काय, कोण होते ते? नाही, आता हे सगळे संभाजीनगरचेच कार्यकर्ते होते आणि सुनील कोटकर वगैरे त्यांचे मित्रमंडळांचे होते. त्यांनी मला सकाळी फोन केला त्यांच्यातल्या एका जणांनी की आम्हाला पेशंट दाखवायचंय आणि किती वाजेपर्यंत आहे. तर मी म्हटलं 3 वाजेपर्यंत आहे, 3 नंतर मला ऑपरेशन करायला जायचं, तर त्या अगोदर याने तर सायंकाळी 6 नंतर या. चालेल म्हणे, येतो म्हणे आणि फोन करून येतो. आणि मी माझं पेशंट पाहत होतो बाहेर. ते आले, बाहेर आल्यानंतर बाहेरच्या स्टाफला अरे रावी केली मध्ये जाण्यासाठी. हा, नंतर त्यांनी येऊ देत नव्हतं, तरी ते बळजबरी आले. आल्यानंतर मग पुष्पगुच्छ आणि शाल घेऊन आले. मी म्हणलं काय ते म्हणे, तुमचा वाढदिवस आहे म्हणे. म्हणलं मी वाढदिवस तर नाहीये ना म्हणे, फेसबुक आहे पाहिलं तुमचा वाढदिवस आहे. मग मला थोडा डाऊट आला. डाऊट आल्यानंतर त्यांनी सत्कार केला, फोटो काढले आणि सगळे